शहरातील ज्ञानसमृद्धी बहुउद्देशीय प्रतिष्ठानाची वार्षिक सभा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखून घेण्यात आली. या बैठकीत संस्थेच्या मानद सचिवपदी प्राचार्या प्रमिला कारले यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या बैठकीसाठी संस्थेच्या अध्यक्ष सीमा कोहिणकर, खजिनदार अनुराज कोहिणकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. प्राचार्य प्रमिला कारले यांनी ज्ञानसमृद्धीच्या ध्येयधोरणांची माहिती देत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचं सांगितलंय. ज्ञानसमृद्धी बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या मानद सचिवपदी या ठिकाणी आज माझी निवड करण्यात आलेली आहे. त्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा कोहिणकर मॅडम, खजिनदार कोहिणकर सर आणि सर्व संचालक मंडळ यांचे मी मनापासून आभार मानते. आणि माझ्यावर ही जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे आणि संस्थेचा दिवसेंदिवस विकास होण्यासाठी निश्चितपणे मी या ठिकाणी कार्य करेन. संस्थेचे जो उद्देश आहे की ग्रामीण भागामध्ये ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी, विशेषतः मुली ज्या आहेत, त्या मुलींच्या शिक्षणाची सोय त्यांना त्या ठिकाणी व्हावी, हा जो मुख्य उद्देश आहे, हा मुख्य उद्देश सफल कसा होईल यासाठी सदैव प्रयत्न करत राहील. धन्यवाद. गुणवत्तापूर्ण आणि संस्कारक्षम शिक्षणासाठी ज्ञानतीर्थ सदैव बांधील असल्याची भावना संस्थेच्या अध्यक्षा सीमा कोहिणकर यांनी व्यक्त केली आहे. मी सौसीमा अनुराज कोहिणकर, ज्ञानसमृद्धी बहुउद्देशीय प्रतिष्ठान या संस्थेची अध्यक्ष. आज ज्ञानसमृद्धी बहुउद्देशीय प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा अहमदनगर या ठिकाणी पार पडली. सर्वात महत्त्वाची गोष्ट मेन्शन करायची म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क या दोन्ही गोष्टींचा नियम पाळून ही सभा घेण्यात आली. सभेचं महत्त्वाचा विषय आजचा होता तो संस्थेच्या मानद सचिवपदी माजी प्राचार्य सौ पी आर कारले मॅडम यांची निवड करणे. आदरणीय कारले मॅडम यापूर्वी महाराणी ताराबाई कन्या विद्यालय केडगाव या ठिकाणी त्यांनी 25 वर्ष मुख्याध्यापक या पदावरती काम केलेलं आहे. त्याचबरोबर मॅडमला सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि मॅडमचं जे कार्य आहे ते सगळ्या नगर शहरालाच नव्हे तर नगर जिल्ह्याला संपूर्ण HSC बोर्ड, SSC बोर्ड या सर्वांना मॅडमच्या कामाचा आणि मॅडमच्या शिस्तीचा परिचय खूप चांगल्या पद्धतीने आहे. ज्या शाळेत मॅडमने आजपर्यंत काम केलेलं आहे त्या शाळेचा सर्वोत्कृष्ट निकाल, ही जी परंपरा आहे त्याच्यामध्ये मॅडमनी जी कार्यपद्धती वापरलेली आहे त्या कार्यपद्धतीचा उपयोग नक्कीच ज्ञानसमृद्धी बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित जे काय ज्ञानतीर्थ इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आहे याचाही गुणवत्ता विकास करण्यासाठी त्याचा नक्कीच मॅडमच्या अनुभवाचा उपयोग या शाळेला आणि संस्थेला होणार आहे. आणि म्हणून योग्य माणसाची निवड या पदावरती केली असं आम्हाला तरी वाटतं. त्यानंतर संस्थेचा जो उद्देश आहे की अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक एकत्र येऊन त्याचा सामाजिक क्षेत्रासाठी उपयोग झाला पाहिजे, शैक्षणिक क्षेत्राचा विकास झाला पाहिजे, म्हणून आज संस्थेच्या जी ज्ञानतीर्थ इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सिराढोण या ठिकाणी शाळा आहे त्या शाळेच्या स्थानिक शाळा समितीची आज निवड करण्यात आली. त्या स्थानिक शाळा समितीच्या अध्यक्षपदी संस्थेचा अध्यक्ष म्हणून सौसीमा अनुराज कोहिणकर म्हणजे माझीच निवड झाली. त्यानंतर सचिव या पदावरती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर अमोल जाधव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. उपाध्यक्षपदी डॉक्टर सौ SS मोहारीकर मॅडम यांची निवड करण्यात आली. बाकी संतोष म्हस्के साहेब यांची संचालकपदी निवड करण्यात आली. अशा सर्व पदाधिकाऱ्यांची निवड संस्थेच्या जी काही शाळा आहे त्या शाळेच्या समितीवरती करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांचे मी संस्थेचे अध्यक्ष या नात्यानं अभिनंदन करते आणि सर्वांनी पदभार स्वीकारला त्यासाठी त्यांचं आभार मानते. सर्वांकडनं सगळे लोक वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा आजपर्यंतचा जो त्यांना अनुभव आलेला आहे त्याचा उपयोग संस्थेच्या प्रगतीसाठी, विकासासाठी नक्कीच होईल अशी अपेक्षा ठेवून थांबते. थँक्यू. यावेळी संस्थेच्या स्थानिक शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी सीमा कोहिणकर, उपाध्यक्षपदी शुभांगी मोहरकर,
सचिवपदी डॉक्टर अमोल जाधव, संचालकपदी संतोष म्हस्के, अनुराज कोहिणकर, प्रमिला कार्ले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानतीर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठान आयोजित आज या छोटेखानी मीटिंग संदर्भात आज सर्व संचालक व कार्यकारिणीची पदाधिकाऱ्यांची मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड आज या संस्थेचे अध्यक्ष कोहिणकर सर आणि कोहिणकर मॅडम यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या ठिकाणी येणाऱ्या भविष्यकाळामध्ये 2025 पर्यंत जी कार्यकारिणी पार पडली त्या ठिकाणी संस्थेच्या भवितव्यासाठी जे वेगवेगळ्या गोष्टीचे नियोजन करण्यात आले, या ठिकाणी जे सगळ्यावरती जबाबदारी सोपवली, या जबाबदारीचे सर्वजण व्यवस्थित जबाबदारीने पार पाडतील आणि या संस्थेचं नावलौकिक भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात नावलौकिक होईल असे सर्व पदाधिकारी प्रयत्न करतील. मी माझ्या वतीने या संस्थेस मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.